अकराव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष माननीय मुजावर मॅडम, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष फॉर्म शहाजिंदे सर, डॉक्टर जुल्फी शेख मॅडम, डॉक्टर इकबाल मिन्ने, बशीर मुजावर साहेब, जावेद पाशा साहेब, आजम मोहम्मद आणि उपस्थित सर्व रसिक मित्रांनो आणि विचार मंचावर उपस्थित असलेले दमदार वक्ते पांडुरंग कंद सर, फारूक तांबोडी सर, आजचा हे जे चर्चासत्र आहे किंवा हा जो परिसंवाद, या परिसंवादाची जी संकल्पना आहे मुस्लिम मराठी साहित्य संशोधनाच्या दिशा, आणि दोन्ही वक्त्यांनी जे आपापल्या ज्या भूमिका मांडल्यात त्या भूमिका विषयाला अनुसरण तर निश्चितच आहे, पण मला या बसता बसता मला माझ्या जे लक्षात आलं ते या पद्धतीने की जे मुस्लिम मराठी साहित्य आहे या मुस्लिम मराठी साहित्याला जवळजवळ आधुनिक मुस्लिम मराठी साहित्याला, म्हणजे हे आधुनिक मुस्लिम मराठी साहित्य एका शतकाकडे वाटचाल करीत आहेत आणि दमदार ही वाटचाल आहे, आणि दुसरीकडे जर आपण विचार केलं तर याची पाडेमुळे आपल्याला 13व्या शतकामध्ये मिळतात, म्हणजे ही दीर्घ परंपरा असलेला हा जो साहित्य प्रवाह आहे आणि या साहित्य प्रवाहाला एकूणच येथील मुस्लिम प्रतिभांनी, मुस्लिम साहित्यिकांनी जे जे योगदान दिलेलं आहे, मराठी भाषेचं वैभव वाढवण्यासाठी जे जे मुस्लिम मराठी साहित्यिकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची तपासणी आपण कोणत्या अंगाने आपण करतोय, मला वाटतं इथे एके सरही उपस्थित आहे, अनावधानाने मी त्यांचं नाव विसरलोय, क्षमा असावी। तर हे जे साहित्य आहे मुस्लिम मराठी साहित्य आहे, या मुस्लिम मराठी साहित्याला एक दीर्घ परंपरा आहे आणि या दीर्घ परंपरेतून जे जे मौलिक साहित्य मराठी साहित्याला मिळालेलं आहे त्याची दिशा कोणती आहे, त्याचं योगदान काय आहे, याविषयी आपण जर संशोधन केलं किंवा ही संशोधनाची दिशा असेल तर ते मराठी वाङ्मयाचं, मराठी वाङ्मयातील वाङ्मयीन गुणवत्तेचं, वाङ्मयीन मूल्यांचं निश्चितच वैभव वाढेल असं माझं प्रांजळ मत आहे। मित्रांनो, अलीकडे डॉक्टर अजीज नदाब यांनी अमर शेखांचा जो वारसा आहे मार्क्सवादाचा तो दमदारपणे मुस्लिम मराठी कवितेमध्ये आणलं। मुस्लिम मानसिकते प्रथमता फम साजिंदेंनी आपल्या कवितेतून मांडली। सहाजिंदेंच्याच मी तू ही जी कादंबरी आहे ही एकूणच एकूणच मराठी साहित्यामध्ये ज्या काही मोजक्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांपैकी महत्वाची कादंबरी, महत्वाचा दस्तावेज मी तू ही पत्रात्मक कादंबरी आहे, याचा आपण साकल्याने विचार करणार नाही का? मराठी गझलेमध्ये खावर असू देत, एके शेख असू देत, फातिमा मुजावर असू देत, या सर्व इकबाल मिन्नेंसर असू देत, या सर्व मुस्लिम गझलकारांनी, मराठी गझलकारांनी एकूणच मराठी गझलेचं जे वैभव वाढवलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही विचार करणार नाहीत का? कथा असू देत, कादंबरी असू देत, जावेद पाशा यांच्या कवितेतून जे एक विद्रोहाचे तारांगण फुललेलं आहे प्रथमता मराठी कवितेमध्ये त्याचा तुम्ही विचार करणार नाहीत का?
शब्बीर मुलानी यांच्या कवितेत जे निसर्गाचं वर्णन आलेलं आहे, जे ग्रामीण जीवनाचं वर्णन आलेलं आहे, याला तुम्ही बेदखल करणार का? जुल्फी शेख यांच्या कवितेतून किंवा यांच्या संशोधनांमधून एक स्त्री सुलभ भावना आलेली आहे, सामाजिकतेची भावना आलेली आहे, मग तुम्हाला याचा विचार करणं आवश्यक वाटत नाही का? जर संशोधनाच्या निश्चित दिशा आपल्याला ठरवत असताना काही मुद्दाम काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्या अंगाने संशोधकांनी विचार करणं गरजेचं आहे, तर सर्वप्रथम मुस्लिम मराठी साहित्यामध्ये जी मानवी मूल्ये आहेत, ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, ही मानवी मूल्य या मुस्लिम साहित्यिकांना कुराण मधून मिळाली. कुराण मधून एक एक हे मानवतावादाचे जे मानवीय तत्व आहेत, हे तत्व या कुराण शरीफ मधून या मुस्लिम मराठी साहित्यिकांना मिळालेली देणगी आहे, याचा तुम्ही विचार करणार नाही का? आणि मुस्लिम मराठी साहित्य जर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या सामाजिक मूल्यांचा पुरस्कार करते, तर ती विषमता ठरू शकते का? जर मुस्लिम मराठी साहित्य नीतीची भाषा वापरत असेल, तर ती अनीती ठरते का? मुस्लिम मराठी साहित्य समतेचा विचार मांडतं, तर ते विषमता ठरते का? मुस्लिम मराठी साहित्य सत्य मांडत असेल, तर ते खोटं होऊ शकतं का? या सर्व गोष्टींच्या साकल्याने विचार करणं आवश्यक आहे. मुस्लिम मराठी साहित्याची संशोधनाची दिशा ठरवत असताना सर्वप्रथम तर एक तौलनिक अभ्यास करायला हवं असं माझं मत आहे. तौलनिक अभ्यासामध्ये जे मुस्लिम मराठी गझल आहे आणि मराठी गझल, मुस्लिम मराठी गझलेमध्ये जे आलेलं भावविश्व आहे आणि मराठी गझलेमध्ये आलेलं भावविश्व, याची तुलना होऊ शकते का? मुस्लिम कवितेमध्ये आलेला जो प्रवाह आहे आणि मराठी कवितेचा प्रवाह, याच्यातलं साम्य, ज्या काही साम्यभेदाच्या जागा आहेत त्या दाखवता येईल का? या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. मुस्लिम मराठी कवितेमध्ये जावेद पाशा यांचा जो विद्रोह आहे, तो विद्रोह आणि आंबेडकर कवितेतील विद्रोह, याच्यातील काही साम्यभेद आहे का? या अंगाने आपण विचार करता येईल का? या अंगाने विचार करता येऊ शकतं, संशोधनाची ही दिशा राहू शकतं असं माझं मत आहे. दुसरं असं आहे की या संशोधनामध्ये उपयोजित संशोधन करता येईल का? मुस्लिम मराठी साहित्याचं जे उपयोजित संशोधन आहे, या साहित्यामध्ये जे मर्म आहेत, हे मर्म आपल्याला उलगडून दाखवता येईल का? या अंगाने विचार करता येईल. मुस्लिम मराठी साहित्याची रूपनिष्ठ समीक्षा करता येईल का? म्हणजे शब्द काय आहे, त्याच्यातला व्यक्त होणारा आशय काय आहे, या अंगाने विचार करता येईल का? खरं तर मला फार भीती वाटते आहे. जुल्फी शेख मॅडम इथे आहेत, फम शाहजिंदे सर आहेत, इकबाल मिन्ने सर आहेत, या सर्व संशोधक आहेत, आणि यांच्या समोर आपले विचार किंवा एक तोकडासा हा विचार मांडणं, हे धाडस करण्याचा मी जे प्रयत्न करतो, पण एकीकडे माझ्या मनात भीती आहे की या लोकांसमोर आपण एकदम लहान वयात, लहान असताना ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं, हे कदाचित योग्य होईल का? पण माझं थोडंसं या पद्धतीने आपण जर ऐकलात, तर हे संशोधनाच्या दिशा होऊ शकतात. मुस्लिम मराठी संशोधनामध्ये आदिबंधात्मक संशोधन आपण करू शकतो का? मुस्लिम मराठी साहित्यातील जी शैली आहे, त्या शैलीच्या अंगाने आपण विचार करू शकतो का? म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यातून अभिव्यक्त होणारी शैली ही जीवनशैलीच आहे, ती जीवनशैली कोणत्या पद्धतीने या साहित्यातून अभिव्यक्त होते, याच्याकडे आपण जर विचार केलं तर फार महत्वाचं होईल.
मुस्लिम मराठी साहित्य हे एक आधुनिक पंख लावून ते पुढे झेपावणारे साहित्य आहे. या मुस्लिम मराठी साहित्यामध्ये संविधानिक मूल्य आहेत, त्या मूल्यांची आपण तपासणी करणार आहोत की नाही. आज या देशामध्ये परस्पर दोन छावण्या उभ्या आहेत आणि या परस्पर दोन छावण्यांमध्ये एक निर्वाणीचे युद्ध सुरू आहे. एक छावणी आहे फॅशिझमची आणि दुसरी एक छावणी आहे ती समाजवादाची. मुस्लिम मराठी साहित्याने आजपर्यंत पहिल्या छावणीला बाद करून दुसऱ्या छावणीलाच स्वीकारलेलं आहे. समाजवादाची लोकशाही मूल्यांची जी छावणी आहे याच्याच दिशेने याच्या सोबत आपण जात आहोत आणि वारंवार या साहित्याला हे सिद्ध करावं लागत आहे. या दिशेने जात असताना सुद्धा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रमाणपत्र वारंवार लोकांना देण्याची आवश्यकता भासत आहे की मी भारतीय आहे, मी भारतीय आहे. म्हणजे प्रथम संशोधकांनी हेही गोष्ट निश्चितपणे आपल्या संशोधनामध्ये ठासून सांगितलं पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे की मुस्लिम मानसिकता किंवा मुस्लिम साहित्य यांनी काय केलं आहे. तर भारतीय नागरिकत्वाची प्रस्तावना आपल्या साहित्यातून केलेली आहे. त्याला वारंवार हेच सांगावं लागत आहे की मी भारतीय आहे आणि ते मुळात त्यांनी याची जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना आपल्या साहित्यामधून केलेलीच आहे. आजच्या साहित्यिकांपुढे मुस्लिम साहित्यिकांपुढे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न उभे आहेत. त्याची होणारी वाताहत या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांना संशोधक कोणत्या पद्धतीने त्याची मांडणी करतो. कारण मुस्लिम समाजापुढे आज ज्याप्रमाणे अनेक आपण रस्ते बघतो आहोत की चौपदरी रस्ते निर्माण झालेले आहेत जिकडे तिकडे, पण मुस्लिम समाजाच्या पुढे अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची पदरे निर्माण झालेली आहेत. ती कशी आहेत ही संशोधकांनी वेगळ्या पद्धतीने आणि तेही कोणतेही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष आकस न ठेवता या दिशेने जर संशोधन केलं तर ते येणाऱ्या पुढील काळामध्ये मुस्लिम मराठी साहित्याचं अजूनच वैभव दिग्दर्शित होणार आहे एवढं निश्चित. आज दोन्ही वक्त्यांनी आपापल्या भूमिका चोखपणे मांडलीत आणि आयोजक इक्बाल मिन्ने शेख सरांनी मला ही महत्वाची इथे संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.